विजय निश्चित होता खऱ्या अर्थाने आणि काल तुमच्यासाठी खूप काही या ठिकाणी सांगून जातो कारण कारखान्याचे दोरा त्या ठिकाणी इतनी मंडळी बरीच वर्ष आज त्या ठिकाणी समर्थपणे त्या ठिकाणी पेलतात शेतकऱ्यांचे लहान मोठे प्रश्न असतील ऊस उत्पादकांचे असतील ते सोडवण्याचं काम निश्चित त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी अहोरात्र चालू आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने साहेबांनी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे दौरा देखील समर्थपणे ठिकाणी पेलेले आहे हे सगळे कार्य पाहत असताना इलेक्शन कुठली असो त्या ठिकाणी त्यांचे पार कधी लागणार नाही हे तुम्हाला आम्हाला निश्चित आहे परंतु होतंय काय की या ठिकाणी बोलत असताना कधी कधी पाऊस बरसतो आम्ही बरसतो परंतु राजकारणातून बोलत असताना साहेब खरं तर या ठिकाणी मी सांगून जाईल की आदरणीय वसवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बऱ्याचशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी गेली कितीतरी वर्ष त्या ठिकाणी सन्मानाची पदं त्या ठिकाणी बहाल झालेली आणि त्या पदावरती खऱ्या अर्थानं काम करत असताना या मंडळीनं जर वेगळा पवित्रा त्या ठिकाणी घेतला तर सामान्य कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भरपूर काही अडचण होऊन बसते मी सांगून जाईल की ज्या पद्धतीनं एकदा सुभाषचंद्र बोस बोलले होते की देश स्वतंत्र झाला आणि मला काय मिळालं मला काय मिळालं या भूमिकेमध्ये जी जी मंडळी गेली त्यातून देशाची शकल झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली आज खऱ्या अर्थानं वरती आपल्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती खूप काही वेगळी आहे आणि अशा वेळेला साहेबांच्या पाठीमागे कॅमेरेपणे उभं राहून त्या ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्याचं काम तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे करण्याची आज कधी नाही थोडी मोठी गरज या ठिकाणी उभी राहिलेली आणि अशा वेळेला जर कुणी एखादा कार्यकर्ता म्हणत असेल मग तो समजा घरातला कारभारी जरी असेल आणि त्याने जर वेगळी भूमिका घेतली मला काय मिळालं तर घराची शकल होतात त्या पद्धतीनं गावात आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी याच्यावानी काम करत असताना खऱ्या अर्थानं जर समजा तुम्हाला वर्षानुवर्ष त्या ठिकाणी सन्मानाची पदे भेटत असताना तुम्ही जर वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेत असाल तर निश्चित या ठिकाणी मी साहेबांकडे तुमच्या सगळ्या विनंती करील की अशा व्यक्तींचे राजीनामे तत्काळ घेतले पाहिजे ही मोठी निवडणूक नाही असं म्हणून चालत नाही म्हणून स्वामीगामे उठला त्याने फॉर्म भरला आणि चांगली आपली प्रतिष्ठित माणसं कामाला लावली गेली परंतु तुम्ही आम्ही सर्वजण खंबीर आहोत साहेबांना या ठिकाणी हात बळकट करायचे कारण तुम्हाला माहिती आहे आणि ह्या गटारांना खऱ्या अर्थानं गटारांची एक क्षणा त्या ठिकाणी निघलेली आहे त्यांनी खुशाल त्या ठिकाणी जावं आमचं काही म्हणणं नाही गाव तुमच्या पाठीची एकमताने उभं राहील एवढंच मॅच या ठिकाणी सांगेल आणि तुम्ही या सगळ्यांच्या वतीनं आता बोलायला भरपूर असतं परंतु दरवाला बोलत असताना म्हणतात की बाळासाहेब परत काही बोलतो आणि वाद वाढून घेतो मला त्याची फिकीर नाहीये आणि साहेबांच्या बाबतीत दलालांची गरज नाही मी तुम्हाला सांगून जाईल दोन तीन उदाहरणं बऱ्याच वेळेला ज्यावेळेला सामान्य कार्यकर्त्याचा काही कार्यक्रम असतो त्यावेळेला साहेबांपर्यंत जायचं असतं आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की मी आलो तर साहेब येईल मी आलो तर साहेब येईल असो व्हायला लागत नाही मी सांगतो माझी उदाहरणं ज्यावेळेला माझ्या मुलाचं लग्न झालं साहेब चंद्रराव नांगरांच्या मैत्रीला तिथे होते साहेबांनी दुसऱ्या सांगितलं मला फोन केला असता तर मला इकडे वेळ होता लग्न लेट झालं साहेब दुसऱ्या वर्षी येऊन गेले मी क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या साहेबांच्या रात्रीचा बाळासाहेब आवून मी रात्री 8 वाजता गेलो साहेबांना साहेब उद्या माझ्या क्रिकेट सामन्याचा बक्षीस स्वीकारणं यावं लागेल साहेब नक्कीच त्या ठिकाणी आले आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणच्या वेळेला फॉरेस्ट आंदोलन उभं राहिलं साहेब रस्त्याने चालले तर मुंबईला खूप बिझी होते परंतु फोन केला साहेब वडगाव मॉलमधून मागे फिरले आणि माझ्यासारख्या दुर्मिळ कार्यकर्त्यासाठी लहान मोठ्या कार्यकर्त्या पाठीची गंभीरपणे उभं राहिला असं नेतृत्व आपलं आहे आणि म्हणून आपल्या नेतृत्वाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हात बळकट करायचे कोणीही उठला काही म्हटला तर कोणावरती विश्वास ठेवायचा नाही जे घडले आज ते निषेध करण्यासारखं घडलंय म्हणून मी त्याचा उकल करत नाही मी विनंती करतोय यापुढे साहेबांना या ठिकाणी बोलते आले तर आम्ही सांगणार आहे अशा व्यक्तींना तुम्ही सन्मानाची पद्धत नाही दिली तरी चालतील आमच्या वतीला पद नाही दिलं तरी चालेल आम्ही तुमच्या पाठीचे गंभीरपणे उभे आहोत जय हिंद जय महाराष्ट्र चैतन्य ज्वेलर्स दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023 दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू चैतन्य ज्वेलर्स आपल्या हक्काची आपली पेढी दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप चैतन्य ज्वेलर्स मुख्य शाखा मुंजाबाद चौक ओतूर शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा ओतूर साठी संपर्क क्रमांक 98-90-25-63-45 तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89-56-36-36-37 चैतन्य ज्वेलर्स ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे.